नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचं महाराष्ट्राचं अधिवेशन पुण्यामध्ये दणदणीत उत्साहामध्ये पार पडलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकायचंच असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अमित शहा यांनी तर थेट शरद पवार यांना अंगावरती घेतलं. शरद पवार हे भ्रष्टाचारांच्या टोळीचे सरदार आहेत अशी टीका अमित शहा यांनी शरद पवारांवरती केली. या त्यांच्या वाक्यावरती टाळ्या पडल्या आणि साहजिकच अनेकांना असं वाटू लागलेलं आहे की शरद पवार यांना हेड ऑन म्हणजे शिंगावर घेण्याचा भाजप आता जोरदार प्रयत्न करत आहे असं आता प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे. पण अमित शहा यांच्या भाषणानंतर सर्वाधिक कोण खुश झालं असेल तुम्हाला वाटतं? तुमचा काय अंदाज आहे की अमित शहांच्या या भाषणाचा सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल? तर तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. पण माझा अंदाज आहे अमित शहा यांच्या भाषणामुळं सर्वाधिक आनंद हा खुद्द शरद पवार यांनाच झालेला असेल. तुम्ही म्हणाले कसं काय? कारण जेव्हा जेव्हा अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका करण्याचा प्रयत्न केला किंवा शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रातून नेस्तनाबूत करण्यासाठीचा प्रयत्न केला, त्यावेळेस शरद पवारांनी जोरदार उसळी मारलेली आहे असा गेल्या 5 वर्षांचा इतिहास आहे. आणि ही उसळी अशी तशी मारलेली नाही आहे की जे फडणवीस असं म्हणत होते की शरद पवार यांचा राजकीय एरा संपलेला आहे, त्या शरद पवारांनी त्याच फडणवीसांना सत्तेवरनं दूर खेचलं होतं, विरोधी पक्षनेता व्हायला लावलं होतं. शरद पवारांनीच त्यांना मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री देखील केलं हा सगळा इतिहास आहे. त्यामुळंच जेव्हा जेव्हा भाजपची मंडळी शरद पवार यांच्यावर थेट टीका करतात, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा जाब विचारतात, तेव्हा तेव्हा शरद पवार हे खुश होतात. आता हे खुश होण्याची या आधीची काही उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला देतो, म्हणजे हा मुद्दा तुम्हाला अतिशय व्यवस्थित येईल. तुम्हाला माहिती आहे की 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडालेला होता. भाजपला आसमान ठेंगणं झालेलं होतं. देवेंद्र फडणवीस या निकालानंतर किंवा लोकसभेतील विजयानंतर त्यांनी महाजनादेश यात्रा ही विधानसभा निवडणुकीच्या काही आधी दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढलेली होती. आणि त्याच महाजनादेश यात्रेच्या वेळी शरद पवार यांचा राजकीय एरा संपलेला आहे, तुम्ही त्यांना फार महत्त्व देऊ नका असं विधान अनेक मुलाखतींमधून केलेलं होतं. बरं, फडणवीस किंवा भाजप हे बोलण्यापुरतंच मर्यादित राहिले नव्हते, तर राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत भाजपनं मजल मारलेली होती. आणि शरद पवार यांच्यावर हा गुन्हा दाखल होणं हाच 2019 विधानसभा निवडणुकीचा आणि पुढच्या सगळ्या घडामोडींमधला सगळ्यात मोठा ट्विस्ट होता. हा गुन्हा जेव्हा दाखल झाला तेव्हा त्याची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न हा शरद पवारांनी केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्याला राजकीयदृष्ट्या कशी सोडाची वागणूक दिली जात आहे असा पवित्रा घेतला. त्यातून जनतेमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या चौकशीला ईडीने माझ्याकडे चौकशीला येण्याऐवजी मीच ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जातो असं भूमिका त्यांनी घेतली. या पवारांच्या भूमिकेला कसं तोंड द्यायचं असा प्रश्न तेव्हा भाजपपुढे निर्माण झालेला होता. तेव्हा ईडीनं शरद पवारांना पत्र दिलं, आत्ता आम्ही तुम्हाला चौकशीला बोलवत नाही, जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला चौकशीला बोलू असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. गेली 5 वर्षे झालेली आहेत, त्याच्यानंतर ईडीनं शरद पवारांना एकदाही चौकशीसाठी बोलवलेलं नाही. आणि तेव्हापासूनच शरद पवार यांचे स्टार एकदम चमकले. त्याचवेळेस अमित शहा हे सोलापूरमध्ये दौऱ्यावरती आले. याच अशाच एका अधिवेशनाच्या किंवा सभेच्या वेळी अमित शहांनी असा प्रश्न विचारला की शरद पवारांनी गेल्या 50 वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं. त्यानंतर त्या सोलापुरात जाऊन शरद पवार यांनी अमित शहांच्या टीकेला उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं की मला माहीत नाही की मी महाराष्ट्रासाठी काय केलं, मला माहीत नाही की महाराष्ट्रासाठी मी कोणत्या योजना आखल्या. माझ्या योगदानाबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, पण मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कधीही जेलमध्ये गेलो नव्हतो एवढं मला माहीत आहे. हा पवारांचा टोमणा, हा पवारांचा घाव अमित शहांच्या वर्मी लागण्यासारखाच होता. त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की शरद पवार विरुद्ध अमित शहा, विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी लढाई झाली.
त्याच वेळेस साताऱ्यामधली ती पावसामधली ऐतिहासिक सभा झाली. त्याचा सगळा परिणाम पश्चिम महाराष्ट्रामधल्या विधानसभांच्या जागांवरती झाला. त्याचवेळेस जेव्हा 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला केवळ 20 ते 25 जागा मिळतील असा अंदाज होता, राष्ट्रवादीने त्यावेळेस 54 जागा मिळवल्या. पर 54 जागा मिळून शरद पवार शांत बसले नाहीत, तर शिवसेनेला हाताशी धरून फडणवीस यांना पायउतार देखील सत्तेवरनं केलं. बरं, फडणवीस किंवा भाजपची गोची किंवा कोंडी पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यापुरतीच केलेली नव्हती, तर फडणवीस आणि अमित शहा यांना अक्षरशः वेड्यातदेखील काढलेलं होतं. फडणवीस यांच्याच म्हणण्यानुसार जो अजित पवारांनी त्यांचा पहाटेचा जो शपथविधी झाला होता त्याला पवारांची मान्यता होती, पवारांच्या सृष्टीनुसारच सगळं घडलेलं होतं, पण ऐनवेळेस पवार मागे फिरले. आज याचाच अर्थ पवारांनी त्यांना ऐनवेळेस खिंडीत गाठलं आणि ऐनवेळेस आपला पाठिंबा भाजपला देण्यास नकार दिला आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली. तेथूनच फडणवीस हे मुख्यमंत्री बनण्याऐवजी राज्याचे विरोधी पक्षनेते बनले. याचा बदला फडणवीस यांनी घेतला, शरद पवार यांचं घरही फोडलं, त्यांचा पक्षही फोडला आणि अजित पवार यांना शरद पवारांपासून दूर घेतलं. त्याचवेळेस त्यांना असं वाटलं होतं की शरद पवार यांची जी सगळी जादू आहे, शरद पवार यांचं जे सगळं बळ आहे ते त्यांच्या सुभेदारांमध्ये आहे, ते त्यांच्या मोठ्या नेत्यांमध्ये आहे, ते त्यांच्या संस्थात्मक अशी जे सगळे नेते आहे जे ज्यांनी आपल्या संस्था उभारून मोठे झालेले नेते आहेत अशा नेत्यांमध्ये पवारांचं बळ आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचा देखील काळ अजित पवार फुटल्यानंतर सगळा संपेल असा होरा भाजपला होता, पण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं, जेव्हा जेव्हा शरद पवारांना असं खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होतो तेव्हा पवार उसळी घेतात हे पुन्हा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलं. शरद पवार, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे असे त्यांचे बिनीचे शिलेदार जरी सोडून गेले, जे भाजपनं जरी फोडले तरी शरद पवार यांनी त्यांना आपली ताकद दाखवून दिली आणि कधी नव्हे ते 10 पैकी 8 जागांवरती आपले खासदार निवडून आणले. आता पुन्हा तीच चूक अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस करतायत असं तुम्हाला वाटतंय का? तर मग त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीनं होय असंच आहे. जेव्हा जेव्हा शरद पवारांना डिवचायला जातात तेव्हा तेव्हा एक असा सुप्त प्रवाह हा पवारांच्या बाजूनं उभा राहतो आणि त्याची सहानुभूतीही पवारांना मिळते. आणि मला तेव्हाच असं वाटलं की अमित शहाचं भाषण ऐकताना की अमित शहा तीच चूक आता हे चौथ्यांदा करत आहेत. म्हणजे पहिली चूक ईडीची तक्रार दाखल करून केली, दुसरी चूक सोलापूरमध्ये पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असं विचारून केली, तिसरी चूक ही पवारांचं पक्ष आणि घर फोडून केली आणि आता ही चौथी चूक पुन्हा पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याचं बोलून केलेली आहे. पवारांचा याच्यावरचा युक्तिवाद असा असू शकतो की जे भ्रष्टाचारी नेते होते ते तर आता तुमच्यासोबत आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते तर आता तुमच्यासोबत सत्तेचे मानकरी झालेले आहेत, तरी तुम्ही मला सत्ते भ्रष्टाचाराचा सरदार म्हणता हे कशाच्या आधारावरती, असा प्रतिसवाल पवार हे करू शकतात. दुसरी सुप्त लाईन अशी आहे किंवा अंडरकरंट जो असा आहे की पवार हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे तालेवार नेते आहेत. पवारांना मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणूनच त्यांची ओळख आहे. जेव्हा फडणवीस, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे त्यांना भटकते आत्मा म्हणतात तेव्हा तेव्हा इथला मराठा समाज हा आपल्या नेत्यावरती होणारा आघात आहे असं समजतो आणि त्याचाच फटका हा भाजपला बसतो. त्यामुळे मला वाटतं की अमित शहा यांनी 2019 चूक आता पुन्हा केलेली आहे. शरद पवार यांना अंगावरती घेऊन त्यांच्यावर थेटपणे टीका करून त्यांना भ्रष्टाचारांचा सरदार ठरवून भाजप कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच अमित शहांनी केलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा अशा बाबी घडतात की एखाद्या राज्याच्या नेत्याबद्दल म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जर बोललं तर सारे शिवसैनिक तुटून पडतात, तसंच शरद पवारांबद्दल बोललं तर इथला मराठा समाज देखील हा भाजपच्या आघाडी जातो असा आत्तापर्यंत 2019 दिसलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की मराठा समाज हा काही पवारांच्या दावणीला बांधलेला आहे का, असा तुमचा प्रश्न स्वाभाविकपणे असू शकतो. असा कोणताही समाज कोणत्याही नेत्याच्या दावणीला बांधलेला नसतोच, पण आत्तापर्यंत जे काही दिसून आलेलं आहे ते मात्र असंच दिसून आलेलं आहे. त्यामुळे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे म्हणजे त्या नॅरेटिव्हमध्ये पवारांना टार्गेट करणं हे त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट दिसतं आहे, पण मला वाटतं येथेच मोठी गफलत होती आहे. आणि आधी म्हटलं त्या पद्धतीनं अमित शहा तीच चूक वारंवार पुन्हा पुन्हा करत आहेत. तुम्हाला काय वाटतं की अमित शहा यांनी शरद पवारांना अंगावरती घेऊन काही घोडचूक केलेली आहे? शरद पवार
यांचा करिश्मा, यांचा जलवा महाराष्ट्रात संपलेला आहे असा जो भाजपचा समज आहे तो खरा आहे की नाही? आता अजित पवार यांना विधानसभेमध्ये जास्त ताकद देऊन शरद पवार यांना आता पूर्ण खच्चीच करायचं आहे, हा जो भाजपचा एक रणनीती आहे ती यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.